टुडे वी डिस्कस द पॉइंट इन द टॉपिक ट्रिग्नोमेट्री. फर्स्ट द पॉइंट इज द फर्स्ट असेल पेरिओडिसिटी म्हणजे काय. डेफिनेशन ए फंक्शन इकडे म्हणजे काय फंक्शनचा भाग आहे तो एफ कॉम ए टू बी ए फंक्शन इज सेड टू बी फंक्शन इज सेड टू बी ए पीरियोडिक फंक्शन इज सेड टू बी ए पीरियोडिक फंक्शन इफ इफ दियर एग्जिस्ट इफ दियर एग्जिस्ट ए कॉन्स्टंट दियर एग्जिस्ट ए कॉन्स्टंट पी सच दैट फंक्शन इज सेड टू बी पीरियोडिक फंक्शन दियर एग्जिस्ट ए कॉन्स्टंट पी सच दैट एफ ऑफ एक्स प्लस पी एक्स एक्सिस वरती असतो एफ ऑफ काय डेफिनेशन मेन एफ ऑफ एक्स प्लस पी इज इक्वल टू एफ ऑफ एक्स ज्या प्रकारे माहित असेल हा एक असतो 360 आणि थेटा इथे 20 असेल म्हणतात मग 360 अधिक 20 म्हणजे किती येणार 380 ते दोनदा घ्या 720 म्हणाल आणि 360 म्हणजे 2 पाय देन एफ ऑफ एक्स प्लस पी इज इक्वल टू एफ ऑफ एक्स देन एफ ऑफ एक्स प्लस एन पी एन म्हणजे सेट ऑफ याची किंमत तुम्ही -1 घेऊ शकता -2 घेऊ शकता 1 घेऊ शकता किंवा 2 घेऊ शकता पीरियड ऑफ एफ इज इक्वल टू द पीरियड ऑफ द प्लस 2 पाय साइन थीटा प्लस 2 पाय इक्वल टू साइन थीटा एंड कॉस थीटा प्लस 2 पाय इक्वल टू कॉस थीटा दैट मींस आवर 2 पाय इज द कोसाइन hence the sine and cosine functions hence sine and cosine are periodic and its periodic is 2 pi sine cosine is a periodic function hai 1 upon sine manje cos 1 upon cos manje sec theta and cosec theta hence sec periodic function sec theta and cosec theta are periodic functions with its sine, cos, sec and cosec. हे कसे आहे नंतर तेच किंमत येते आणि cosec साठी बिकॉज इन थर्ड क्वाड्रंट पाय म्हणजे 180 180 पेक्षा जास्त tan कसा असतो थर्ड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आहे tan and cot theta plus pi equal to cot theta equal to tan theta and cot theta plus pi is equal to limit of upon it tan equal to theta tan cosine pi to tan and cot theta plus n pi equal to hence tan theta cot theta जे कसे आहे फंक्शन कसे आहे पीरियडिक tan theta and cot पीरियडिक फंक्शन cot theta periodic functions with its grade with its with 2 pi जे आहे pi जे आहे म्हणजे ते किती आहे pi असणार इथे cot is pi is cosec सुद्धा periodic functions आहे with grade 2 pi मग आपण डोमेन period बघितले ते फॉलोइंग टेबल गिवन रेंज रिगार्ड डोमेन रेंज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जो टेबल असेल टेबल आधीचा फंक्शन फर्स्ट आहे साइन थीटा सेक थीटा एंड लास्ट
किंमत नेहमी वजन तिथे कॉस थेटा सोबत रेंडर मायनस टॅन थेटा इन्फिनिटी असतो नाईन डॅश असेल म्हणजे काय डोमेन इज आर डॅश वन एन टू बाय टू एन टू डोमेन जी रेंज आहे आर आणि बिगर बघितलं आपण कॉट्स डॅश वन थेटा बेस पॉइंट असतात डॅश एन पॉइंट कॉमा एन टॅन थेटा कॉट आहे शब्दासाठी आहे मायनस असतो म्हणजे काय नाही डॅश टू एन टू आय आणि जे काही एक पेक्षा कमी किंवा जास्त असेल फंक्शन आहे डॅश ओपन इंटरवल वन तिकडे theta equal to tan inverse of y upon x